झी 24 तास एक पाऊल पुढे। निम्म कर्नाटक महाराष्ट्रात येण्यास तयार असून सांगली जिल्ह्यातील त्या दुष्काळग्रस्त 42 गावांनी कर्नाटकात समाविष्ट होण्याची दर्शवलेली तयारी शब्दशः घेण्याची गरज नसल्याचं मत गृहमंत्री आर आर पाटील यांनी व्यक्त केलेलं आहे। कर्नाटकमध्ये असं काय रामराज्य सुरू आहे की तिथं लोक सगळे सुखी आहेत? आपण दुसऱ्या बाजूने बघतो की जो भाग महाराष्ट्राचा कर्नाटकमध्ये आहे तो 40 वर्ष आंदोलन करतोय आणि आमचा भाग महाराष्ट्राला जोडला पाहिजे अशी सातत्य ठेवून मागणी करतोय। अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत हे लढे सुरू आहेत। आता जतमधनं जी मागणी झालेली आहे त्यांच्या आपण भावना समजून घेतल्या पाहिजेत। एक मोठा दुष्काळ आहे, त्यांच्यासाठी ज्या स्कीम आखलेल्या आहेत त्या गेली कित्येक वर्ष पूर्ण होत नाहीत, त्याला पुरेसा निधी प्राप्त होत नाही। यामध्ये शब्दशः अर्थ घेण्यापेक्षा त्यांच्या भावना समजावून घेऊन त्या भागामध्ये सिंचन वाढवणं आणि दुष्काळातून त्यांची मुक्तता करणं या गोष्टीला प्राधान्य देण्याची गरज आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।